गोंदिया जिले में बड़ी संख्या में पुलिस पाटिल की भर्ती हुई थी, लेकिन इस पुलिस पाटिल भर्ती में बड़े पैमाने पर गड़बड़ी होने का आरोप लगाते हुए कई अभ्यर्थियों ने विरोध प्रदर्शन किया था। इस संबंध में उत्तर पुस्तिका व लिखित अंक को लेकर निष्पक्ष जांच के लिए आंदोलन किए गए। इस पर उप विभाग के अधिकारी का ध्यान गया, लेकिन वादा पूरा नहीं होने के कारण अर्जुनी मुर्गा व अन्य पुलिस पाटिल भर्ती अभ्यर्थियों ने भ्रम की स्थिति का आरोप लगाया और सीसीटीवी फुटेज में लिखित परीक्षा के अंक जांचने को लेकर बयान दिया गया। कार्यालय के सामने धरना शुरू कर दिया गया है। अभ्यर्थियों की मांग है कि इस भर्ती को निष्पक्ष तरीके से आयोजित किया जाए। हालांकि पुलिस भर्ती में अयोग्य उम्मीदवारों ने आरोप लगाया है कि बड़ी संख्या में उम्मीदवारों को पैसे देकर नियुक्त किया गया है। इसके अलावा इन अभ्यर्थियों पर इंटरव्यू के दौरान कुछ खास रंग के कपड़े पहनने का आरोप है और आरोप है कि कई अयोग्य अभ्यर्थियों के परिवार वालों ने झगड़ा और मारपीट की है और अब इन अभ्यर्थियों ने मांग की है कि इन सभी अभ्यर्थियों की जाँच की जाए और उनके खिलाफ कार्रवाई की जाए। अब यह देखना महत्वपूर्ण होगा कि जिला प्रशासन इस पर किस प्रकार नजर रखता है। आमची मागणी म्हणजे एक दोन आहेत असे की जे जे सदर एक्झाम झाली, एक्झाम दिवसचे जे सीसीटीव्ही फुटेज तसेच जे पेपर उत्तरपत्रिका वगैरे झाले आहेत त्यांची दुय्यम प्रत आणि फर्स्ट प्रत यांची पण चौकशी हवी आहे। आम्ही याच्या आधी 13 तारखेला 13/2/2024 आम्ही बसलो होतो उपोषणाला HDO ऑफिसला। त्याच्यानंतर 5 दिवसानंतर आम्हाला एक आश्वासन दिलं HDO सरांनी की तुम्हाला 7 ते 8 दिवसात सदर चौकशी मिळून जाईल। जिल्हास्तरीय चौकशी संघटनाही सादर झाली आहे असं सांगून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्हाला आज जवळपास 15 दिवस झाले, त्यामध्ये कोणतीच प्रकारची आम्हाला चौकशी मिळालेली नाही आहे, त्यामुळे आम्ही हा एक पाऊल उचललं आहे जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आमरण बसण्यासाठी। जोपर्यंत आमची मागणी होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही आहेत। जे पोलीस पाटील भरती झाली आहे, जे नियुक्त पोलीस पाटील आहेत की आमच्या गावचे जे झालेली आहेत, त्यांचं म्हणणं आहे की खरोखर आम्ही यांच्या मार्गामध्ये हेराफेरी केली आणि पैशामध्ये हेराफेरी केली, त्याच्यामुळं आम्हाला ही पोज मिळली असे म्हणणं आहे। असेच विचारण्याकरिता माझे मिस्टर गेले होते, तर एका वेळेस न सांगता त्यांनी मारहाण केली आहे। माझ्या सासूला पण मारहाण केली आहे आणि नंदनलासुद्धा आणि माझ्या मिस्टरलासुद्धा मारहाण केलेली आहे। आता मला एकच मागणी आहे, एवढंच पैशानी भरती होत होती तर आम्हाला ह्या भरतीबद्दल डायरेक्ट सांगायला पाहिजे की पैशाने ही भरती होणार आहे असं म्हणून सांगायला पाहिजे होता। आम्ही फॉर्म नसता टाकला आणि नियुक्त जे व्यक्ती आहेत त्यांना नियुक्त पत्र दिले पोलीस पाटीलबद्दल, पुन्हा मारहाण करण्याचाही नियुक्त पत्र मिळला का हाही आम्हाला पाहिजे आहे। NBC न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।